नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या, आता काळजी मुळीच करू नका. घर, सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टिटवाळ्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त 1,000 रुपयात पाण्याचा टँकर. तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका. अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे 9619044 किंवा 9321 49 12 20 या नंबरवर संपर्क साधावा. श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सन 1990 पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी 916 चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील. तसेच सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी. बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू. तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या. पत्ता: शॉप नंबर 7, आशिष अपार्टमेंट, गणपती मंदिर रोड, मांडा, टिटवाळा पूर्व. संपर्क समीर मसिलकर 9820872632 किंवा 9702312951. गुन्हे शाखा युनिट 3 यांची उल्लेखनीय कामगिरी. आंतरराज्यातील गुन्हेगार टोळी रेल्वे हद्दीत गुन्हे करण्यासाठी आली असून ती बदलापूर, डोंबिवली, टिटवाळा दरम्यान रेल्वे मेल लोकलमध्ये चोऱ्या करीत असल्याबाबत रेल्वे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्शुद्दीन शेख व डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंद्रे यांना खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त मध्य परिमंडळ मनोज पाटील यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्शुद्दीन शेख यांनी सदर टोळीचा शोध घेण्यासाठी कल्याण युनिट येथील अधिकारी अमलदार यांना आदेशित केले होते. त्यास अनुसरून गुन्हे शाखा कल्याण युनिटमधील अधिकारी अमलदार गस्त करून तसेच खबरीच्या मदतीने टोळीचा शोध घेत असताना दिनांक 1/5/2024 रोजी खास बातमीदाराने 4 इसम संशयास्पद स्थितीत कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बाजूस असल्याची खात्रीशीर खबर दिल्याने गुन्हे शाखेचे अधिकारी अमलदार यांनी लागलीच सदर ठिकाणी जाऊन इसम नामे सत्यराज ओंथुरगा वय 26 वर्ष, कृष्णा गणेश वय 27 वर्ष, शक्तिवेल अवालुडन वय 27 वर्ष, गणेश सेल्वम वय 24 वर्ष, सर्व राहणार वेल्लूर तामिळनाडू यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या कब्जात मिळून आलेल्या मोबाईल फोनपैकी एक मोबाईल फोन हा कल्याण रेल्वे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 800/2024 कलम 379 भारतीय दंड विधान मधील असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना नमूद गुन्ह्यात अटक केली. अटक आरोपीच्या पोलीस कस्टडी रिमांड मुदतीत त्यांच्याकडे युक्ती प्रयुक्तीने व बुद्धी कौशल्याने सखोल तपास करून त्यांच्याकडून एकूण 2,07,989 रुपये किमतीचे 11 मोबाईल फोन व 1 लॅपटॉप हस्तगत करून 12 गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदरची कामगिरी डॉक्टर रवींद्र शिसवे पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई, मनोज पाटील पोलीस उपायुक्त मध्य परिमंडळ, राजेंद्र राणमाळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शन व सूचनानुसार अर्शुद्दीन शेख वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक रोहित सावंत तसेच किरण उंद्रे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोंबिवली रेल्वे पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा कल्याण युनिट येथील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौगुले, पोलीस अंमलदार राजेंद्र दिवटे, अजय रौंधळ, रवींद्र दरेकर, वैभव जाधव, स्मिता वसावे, पद्मा केंजळे, महेंद्र कर्डिले, रवींद्र ठाकूर, सोनाली पाटील, हितेश नाईक, अजित माने, गोरख सुरवसे, अक्षय चव्हाण, सुनील मागाडे तसेच डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय नष्टे, सहाय्यक पोलीस फौजदार सुधीर चौधरी, पोलीस अंमलदार भांडारकर पाटील, तांत्रिक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश खाडे, पोलीस अंमलदार अहिनवे यांनी केली आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.